नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सध्या आम्ही आहोत कणकवली शहरामध्ये आणि आता काही निमित्ताने आम्ही कणकवली कॉलेजला आलो होतो. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे कणकवली कॉलेज आहे आणि त्याच्या पाठीमागे तिथे शाळा आहे. तर आपल्यासोबत काकांचा मुलगा राहीलसुद्धा आहे, तर त्याला विचारूया की समोरची स्थिती शाळाच आहे ना? होय. काय नाव तिथं? विद्या मंदिर. विद्या मंदिर. तरी विद्या मंदिर शाळा आणि इकडे बघू शकता कणकवली कॉलेज आहे, जिथे ग्रॅज्युएशन आय थिंक पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा असेल माहित नाही मला. हे कणकवली कॉलेज आहे. तर आता थोडं कणकवलीचा फेरफटका मारूया आणि नंतर गावी जाऊया. चला तर कणकवली. तर इथे आपण बघू शकतो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचं सुद्धा अभ्यास केंद्र इथे आहे कणकवलीला, कणकवली कॉलेजला. आणि हे कणकवली कॉलेज, तर सध्या इथे पाऊस पडत आहे. तर आता बघूया आपण कणकवलीमध्ये काय काय फिरू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्लेसेस कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर हे नागवेकर हॉस्पिटल आहे कणकवलीमधलं आणि आता आपण हे कणकवली कॉलेज लेफ्ट हँड साईडला. मित्रांनो, ही कणकवली नगरपंचायतची बिल्डिंग आहे. कणकवली नगरपंचायत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कणकवली तिथे लिहिलेलं आहे. आणि हा समोर परत मुंबई गोवा हायवे. हा मित्रांनो, हा स्टेशन रोड आहे कणकवली रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. हा रस्ता आहे. आता आपण इथून परत यू टर्न घेणार आहोत. ते प्रहारचं ऑफिस आहे, प्रहार कणकवली मधलं प्रहारचं ऑफिस. परत मुंबई दिशेला चाललो आहोत कणकवली शहरातच. बाजारपेठ दाखवूया आता, पुढे बाजारपेठ जाऊया. तर कणकवलीचा फ्लायओव्हर बघू शकता, खूप मोठा फ्लायओव्हर आहे. गड नदी ते जानवली नदीच्या दरम्यान हा फ्लायओव्हर बांधण्यात आलेला आहे. तर आता आपण बाजारपेठेत जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज चौक. तिथून ती बस जी निघते आहे पुढे, तो आहे कणकवलीचा बस डेपो आहे. आणि इथून लेफ्ट साईडने इथून प्रायव्हेट लक्झरी बसेसची देखील बुकिंग करू शकतो. इथे बसेस, इथून बसेस सुटतात, लक्झरी बसेस वगैरे. आणि हा कणकवलीचा बस डेपो आहे, हा कणकवलीचा बस डेपो आहे. इथे पुढे राहील, इथे नांदगाव वगैरे जाण्यासाठी शेअरिंग भेटते ना, ही ना राईट हँड साईडला. इथे नांदगाव वगैरे जाण्यासाठी इथे या शेअरिंग भेटतात. इथे पेट्रोल पंप आहे. बेकरी आहे आरबी बेक्स अँड स्वीट्स. ती आता लेफ्ट हँड साईडला आचरा रोडला आहे आणि राईट हँड साईडला कणकवलीची बाजारपेठ आहे. तर हा आचरा रोड आहे या साईडला आणि इथे कणकवलीची बाजारपेठ आहे. तर आता आपण बाजारपेठेत जाऊया. तर ही कणकवलीची बाजारपेठ आहे. बघू शकता इथे बाजारपेठेत पुष्कळ दुकानं आहेत आणि लोक देखील आहेत त्या प्रमाणात.
गणपती मंदिर आहे. राईट हँड साईड तेलीवाडी घाट असता यहाँ से. हाँ, तर इथून आता पुढे राईट हँड साईडला तेलीवाडीचा रस्ता आहे. तर आता आपण सध्या बाजारपेठेतच आहोत. राईटचा रस्ता तेलीवाडी, करेक्ट. हा तेलीवाडीचा रस्ता आणि आता आपण पुढे चाललो आहोत. तुम्ही बघू शकता की कणकवलीमध्ये बरीचशी दुकानं आहेत इथे ऑलरेडी, आणि सगळ्या पद्धतीची सगळे सामान तुम्हाला इथे या बाजारपेठेत नक्की मिळते. तर आता आपण ऑलमोस्ट बाजारपेठच्या एंडला येत आहोत. मित्रांनो, आता आपण बाजारपेठच्या शेवटला आलेलो आहोत आणि इथे समोर जे तुम्हाला मंदिर दिसत आहे ते पटकी देवीचं मंदिर आहे. बाजारपेठच्या एंडला ते पटकी देवीचं मंदिर आहे. इथे देखील एसटी बघायला भेटते आपल्याला. मच्छी मार्केट जो है देखते हैं ये. तर हे श्री पटकी देवी मंदिर तर इथे पुढे मच्छी मार्केट सुद्धा आहेत आणि ते आता बंद आहे. किधर आहे ही बिल्डिंग पुरे? तर ही जी इमारत तुम्ही बघताय ती मच्छी मार्केटची इमारत आहे कणकवली मधली, जी सध्या बंद आहे. कणकवली नगर पंचायत तुम्ही बघू शकता मच्छी मार्केट लिहिलेलं आहे. तर ही मच्छी मार्केटची बिल्डिंग होती जी सध्या बंद आहे. तर परत आज जाताना दाखवतो हा मच्छी मार्केट आहे कणकवलीचा. अंदर कणकवली नगर पंचायत मच्छी मार्केट हा मच्छी मार्केट आहे जो सध्या बंद आहे. तर आता आपण जाऊया भालचंद्र बाबा मठ. बोर्ड आहे श्री भालचंद्र बाबा आश्रम कडे. तर आता आपण त्यांच्या आश्रमाकडे चाललो, त्यांच्या मठाकडे चाललो आहोत. तर आता या मठाकडे आलेलो आहोत आपण. जो समोर जी शेड टाकलेली आहे जी थोडी कर्व आहे तोच मठ आहे श्री भालचंद्र बाबा यांचा. तर राईट साईडला तो मठ आहे, तुम्ही बघू शकता इथे दाखवतो. तर इथे लिहिलेलं आहे परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली, त्या मठ आहे. या परिसरात अनेक मंदिरे आहेत, देवस्थाने आहेत. तर आता आपण जातो आहोत आचरा रोडवरती, जिथे आपण मल्टीप्लेक्स बघूया. लक्ष्मी चित्र मंदिर मल्टीप्लेक्स जे आहे कणकवलीमधलं ते मल्टीप्लेक्स बघूया. तर आता आपण परत मुंबई गोवा हायवेवरती बाहेर पडतो. आता इथून आपण आचरा रोडवर जाणार आहोत.
तर हा ही पूर्ण कणकवली शहर आहे आणि आता आपण आचरा रोडला चाललेलो आहोत. आता आपण सध्या पटवर्धन चौक म्हणतात ना राहिली याला, आता पटवर्धन चौक मध्ये आहोत आपण आणि आता आपण समोर आचरा रोडवर चाललेलो आहोत. तर चला जाऊया या दिशेला पुढे. आचरा जाण्यासाठी हा रोड आहे त्यामुळे आचरा रोड. तर आता आपण पुढे जाऊया आणि थिएटर पोलीस स्टेशन वगैरे बघूया. तर हे मल्टीप्लेक्स आहे कणकवली मधलं, त्याचं नाव आहे लक्ष्मी चित्र मंदिर. तुम्ही बघू शकता हे मल्टीप्लेक्स आहे कणकवली मधलं. हे मल्टीप्लेक्स आहे आणि त्याच्या पुढे पेट्रोल पंप आणि त्याच्या पुढे कणकवली पोलीस स्टेशन जे आतमध्ये आहे हे पोलीस स्टेशन. तर आता परत आपण चाललोय खाली. तर हे पण एक नवीन कुठल्या तरी सिटी सेंटर दिसत आहे कणकवली मधलं. तर हे थिएटर आणि परत आपण हायवे वरती. तर मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ होता कणकवलीत फेरफटका मारतानाचा. जास्त वेळ भेटला नाही फेरफटका मारायला, परंतु जितका वेळ भेटला तितक्यात बऱ्याचशे जागा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.